नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक भाऊसाहेब बोराडे. आज आपणासमोर कवी श्रेष्ठ गझल सम्राट म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कवी सुरेश भट यांची एक रचना सादर करणार आहे. असंख्य संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य एका रचनेमध्ये नक्कीच असतं, आणि ह्या रचनेमध्ये ते सामर्थ्य नक्कीच आहे असं मला वाटतं. तर कविता आपल्यासमोर सादर करतो. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. विजलो आज जरा मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. विजलो आज जरा मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान. अडथळ्यांना भिऊन अडखळणे. अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही. विजलो आज जरा मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. धन्यवाद मित्रांनो.